राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह विविध मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने गेल्या 46 वर्षात महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली. यासोबतच मार्च 2023 मधील 7 दिवसांचा संप आंदोलनाद्वारे शासनाला कर्मचारीभिमुख निर्णय घेण्यास भाग पाडले. ज्या NPS धारक कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाले त्यांना सन 1982 आदेशानुसार कुटुंब निवृत्ती वेतन पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर केले. मृत झालेल्या तसेच सेवेत असलेल्या सर्व NPS धारकांना निवृत्ती उपादान मंजूर करण्यात आली. याशिवाय जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी 3-सदस्यीय अभ्यास समिती नियुक्ती करण्यात भाग पाडले. मात्र सदर समितीच्या नियुक्तीनंतरही जुन्या पेन्शनची मागणी प्रलंबित आहे. संप मोर्चे आंदोलने करूनही शासनाने योग्य बोध न घेतल्यामुळे सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचा वज्र निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी 14 सप्टेंबर 2023 पासून स्थानिक आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. संपामध्ये जिल्ह्यातील 80,000 कर्मचारी सहभागी असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक रवींद्र देशमुख यांनी सांगितले. या आंदोलनात कर्मचारी समन्वय समितीचे मुख्य संयोजक नंदकुमार बुटे, निमंत्रक रवींद्र देशमुख, जिल्हा कर्मचारी युनियनचे दिलीप कुडमेते, मंगेश वैद्य, कर्मचारी महासंघाचे आशिष जयसिंगपुरे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पप्पू पाटील भोयर, किशोर पोहनकर, ज्ञानेश्वर नाकाडे, संतोष राऊत, सतीश काळे, नर्सेस प्रतिनिधी शोभाताई खडसे, शिलाताई पेडणेकर यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. काय नेमकी आपली मागणी आहे, त्याच्यासाठी आपलं आंदोलन? आज रोजी संपूर्ण राज्यामध्ये 17 लाख कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना मान्य व्हावी याकरिता बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहे आणि आजपासून त्यांनी संप केलेला आहे. या संपाला आमचा पाठिंबा संपूर्ण तहसीलदार नायब तहसीलदार संघटना राजपत्रित संघटना या सर्वांचा आजच्या या बेमुदत कामबंद आंदोलन जे काही सुरू झालेलं आहे याकरिता आमचा आज रजा आंदोलन आम्ही करत आहोत आणि आमच्या या संघटनेच्या वतीने याकरिता पाठिंबा आहे. यासोबतच आमची दुसरी अशी मागणी आहे की तहसीलदार नायब तहसीलदार यांना 4,800 रुपयाचं ग्रेड वेतन देण्यात यावं. ही मागणी आमची जवळपास 26 वर्षापासूनची प्रलंबित आहे आणि या मागणीला शासनाने होकार दिलेला आहे. अद्यापही याबाबत शासन निर्णय निगर्मित झालेला नाही. हा शासन निर्णय निगर्मित व्हावा याकरता आम्ही 18 तारखेला 2 तासाकरिता आम्ही आंदोलन करीत आहोत आणि जर याही उपरांत आम्हाला जर शासन निर्णय निगर्मित अद्यापही केला नाही त्यानंतरसुद्धा तर आम्ही 28 तारखेपासून सर्व तहसीलदार नायब तहसीलदार आणि सर्व राजपत्रित जेवढे आमचे अधिकारी आहेत का जे वर्ग 1 वर्ग 2 तहसीलदार नायब तहसीलदार हे सर्वच्या सर्व बेमुदत कामबंद आंदोलन करतील. आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपामध्ये प्रमुख मागणी ही सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे. या प्रमुख मागणीचा विचार केल्याशिवाय किंवा मंजूर केल्याशिवाय इतर ज्या 17 मागण्या आहेत त्याच्यावर सरकारसोबत आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही किंवा चर्चासुद्धा करणार नाही. आजपासून सुरू झालेला संप हा दिवसागणिक याची तीव्रता वाढणार असून 18 तारखेपासून या संपाची तीव्रता अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये वाढतील. आज या संपामध्ये सगळ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यासोबतच सगळे राजपत्रित अधिकारीसुद्धा तहसीलदार अधिकारी आणि सगळेच गटविकास अधिकारी सगळे संपामध्ये सहभागी आहेत आणि